मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पाच वर्षात सेना भाजपने देश विकलाय, छत्रपती उदयनराजे भोसले यांची टीका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पार्थ पवार यांचा अभिवादन दौरा. काश्मीर विषयावर संसदेत पंतप्रधान कोणतीही चर्चा घेत नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका. आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. लोकांना विश्वासात घेऊन भाजप शिवसेनेने नागरिकांचा केसाने गळा कापलाय. पाच वर्षात देशाचं नंदनवन करता आलं असतं, परंतु हे तर दलाल निघाले. पाच वर्षात त्यांनी अक्षरशः देश विकलाय अशा शब्दात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता विरोधकांवर तोफ डागली आहे. माहूल लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड येथील निगडी जाहीर सभा सुरू आहे. या सभेत भोसले बोलत होते. लोकांनी विश्वास ठेवला की लोकांची चूक झाली, तुम्ही लोकशाहीचे राजे आहात. अनेक वर्षापूर्वी व्यापाऱ्यांचा हेतू घेऊन चिल्लर इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण गुलामगिरीत गेलो. त्यावर पुन्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं की हा देश तुमचा आहे, जमिनी डोंगर कपारी यावर तुमची सत्ता आहे. त्यानंतर स्वराज्याची स्थापना झाली ही छत्रपतींनी एकट्याने नाही केली, तुमच्या पूर्वजांच्या खंबीर साथीवर केली, असं उदयनराजे भोसले म्हणाले. त्यावेळेस सावरण्याच्या ऐवजी खिल्ली उडवणं हे महत्त्वाचं नसतं, त्या सावरण्याचं काम करावं असतं. ही अपेक्षा माफक अपेक्षा वडीलधारी मंडळींकडनं असती, ही अपेक्षा जनतेकडनं असती. आणि आज त्याकरता मला आनंद होतोय की आज जनता या ठिकाणी पार्थ पवारला सावरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आली आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे पार्थ आज जरी उमेदवार असला तर भविष्यकाळात माझ्या बरोबरीने तो खासदार असणार आहे. एवढा अभिनय तर मी कधी बघितला पण नव्हता. तुम्ही अभिनय करून तुम्ही लोकांच्या अंतःकरणात तर पोचला खरं तरुणांना. तुम्ही काय सांगितलं, 2 कोटी तुम्हाला नोकऱ्या देतो. माता भगिनी आणि जे वडीलधारी लोक आहेत त्यांना तुम्ही संपूर्ण सांगितलं की तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करतो, हे सांगितलं ना. सगळे ह्या देशातले सगळे सर्व जनतेतले लोकशाहीतले सर्व आपण राजे एक टक लावत त्या रेडिओकडं, ट्रान्झिस्टरकडं, टी व्हीकडं, मग सगळं सोशल मीडियाकडं पाहत होतो ना. काय चुकलं लोकांचं, लोकांनी विश्वास ठेवला हेच चूक झाली का? तुम्हाला वाटलं की आपण फार हुशार झालो काय, केसानी लोकांचा गळा कापला. अरे वा, ही परतफेड ज्या लोकांनी तुम्हाला 1-2 नाही बहुमतानी तुम्हाला बहुमत देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात विराजमान केलं, तुम्ही त्यांना त्या क्षणी ज्या वेळेस तुम्ही विराजमान झाला त्या क्षणी पाठ फिरवली तो मी नव्हेच. काय काय करायचं त्यांनी, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. तुम्ही हाताशून चालणार नाही. तुम्ही लोकशाहीतले राजे आहात. अनेक वर्षापूर्वी अशीच एक व्यापाराचा हेतू घेऊन एक ईस्ट इंडिया कंपनी, चिल्लर अशी ईस्ट इंडिया कंपनी आली होती या देशामध्ये. तिने एक विचार दिला आणि सगळ्यांना वाटलं. त्याने काय विचार दिला, आता फडतो विचार तर कोणी दिला आणि आपण सर्व छाती ठोकपणे असं सांगतो की भारत आपला एवढा मोठा विशाल सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मिशाला पिळतो आपण असे तलवारी बिलवारी काय. एक विचार दिला आणि सांगितलं की फक्त आम्ही तुमची काळजी घेऊ शकतो आणि आपण मान्य केलं, गुलामगिरीत गेलो. तो विचार, ती सोच, ती महत्वाची असते. पुलवामा हल्ल्यात ज्या स्वतंत्र सैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्याच देशाची 5 वर्षात वाईट अवस्था केली आहे. कोणाचा तरी भाऊ बाप या हल्ल्या शहीद झालाय, ही अवस्था देशाची 5 वर्षात भाजपने केली आहे. मतदाराजाची आम्हाला जाणीव आहे, परंतु भाजपला तुमची व्यक्तिगत किंमत नाही, त्यांना फक्त तुमचं मत हवंय. आम्ही म्हणतो तुमच्यामुळे आम्ही आहोत, भाजपवाले म्हणतात सत्ता आल्यानंतर आमच्यामुळे तुम्ही आहात. हा फरक आमच्यात आणि त्यांच्यात आहे, असंही भोसले यावेळी म्हणालेत. अपेक्षा काय करणार तुम्ही, ते म्हणताना म्हणत होते
मन की बात मनात होतं. एक मन आहे ना, खायचे दात एक आणि दाखवायचे दुसरे. तसं यांचंय मनात सांगताना सांगत होते, मन की बात मनात होतं नजर. तुमच्या आणि म्हणत होते तुम्ही ऐकत होता मन की बात. पण ते म्हणत होते ते अलीकडं नवीन माईक्स निघतात ना, इंटरप्रिटेशन काय असतं म्हणजे वेगवेगळ्या भाषांतरमध्ये असतं. ते म्हणत होते धन की बात, आवाज निघत होता मन की बात. आणि असं सगळं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी या संपूर्ण मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन दौरा केला आहे. पिंपरीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यानिमित्तानं उमेदवार पार्थ पवार यांनी मतदारसंघात असलेल्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देहूरोड आणि लोणावळा येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य दुचाकी रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आपण रुजवले पाहिजेत. रोजच्या आयुष्यात जगत असताना डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून जगले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटना बनवून आपल्याला एक वेगळी ताकद दिली आहे, त्यांचा आपण योग्य वापर केला पाहिजे. मतदानाचा हक्क देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलाय, त्यामुळे ते योग्य उमेदवारासाठी वापरला पाहिजे असं आवाहन पार्थ पवारांनी केलंय. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊन तिथे निवडणुका होणं गरजेचं आहे, पण संसदेत या विषयावर पंतप्रधान कोणतीही चर्चा करत नसल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यावर सातत्याने पवार कुटुंबियाला लक्ष करत आहेत, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांची बातमीची हेडलाईन होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आमच्यावर टीका करण्यास काहीच न उरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आता ते टीका करतायत. राज ठाकरे कोणत्याही फायदा तोटाकरता काम करत नसून राज्याच्या प्रश्नांवर ते काम करतायत. खडकवासला मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांचा असून त्यांना आम्ही काही सांगितलेलं नाही. पंतप्रधान वैयक्तिक टीका टिप्पणी पवार कुटुंबांवर करत आहेत, कारण विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं त्यांच्याजवळ काही शिल्लक नाही असं मत सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केलंय. अतिथी देव भव, बारामती जागाच अशी आहे की प्रत्येकाला यायला आवडतं आणि त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करते, कारण बारामती पॅटर्न बद्दल सगळ्या पक्षातल्या सगळ्या देशातल्या नेत्यांचं काय मत आहे हे सगळ्यांच्या रेकॉर्डवर आहे. लाईन होत नाही याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. हा त्यांचाही मोठेपणा आहे की देशाचे प्रधानमंत्री आवर्जून इथे येऊन आमच्या कुटुंबाबद्दल किंवा आमच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल बोलत राहतात. त्याचबरोबर 370 कलमबद्दल किंवा काश्मीरबद्दल, काश्मीर हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे, तो काय असा आपण गप्पा मारण्यात करू शकत नाही. आणि तुम्हाला आठवत असेल मी स्वतः माननीय प्रधानमंत्र्यांचं भाषण पार्लमेंटमध्ये ऐकलं आहे की नोटबंदी झाल्यानंतर काश्मीरमधले प्रश्न सुटतील, एका दगडाला 500 रुपये देतात, मग इथला प्रश्न सुटेल हे फ्लोअर ऑफ द हाऊसवर मी भाषण ऐकलेलं आहे ते. आणि काश्मीरशी आमचे फक्त संबंध म्हणजे माझे तर कौटुंबिक संबंध आहेत, कारण का माझ्या जन्मापासून मी काश्मीरला दरवर्षी गेलेली आहे आणि तिथल्या लोकांची, तिथल्या संबंधांची, मग अनेक कुटुंबांची आमचे खूप घरेलू संबंध आहेत. त्यामुळे आज जी परिस्थिती काश्मीरमध्ये आहे ही ॲक्च्युली ज्याला हार्टब्रेकिंग म्हणतो अशी आहे, कारण का आपल्या देशात म्हणजे मला विचाराल तर लोक स्वित्झर्लंडला जातात, मी म्हणते स्वित्झर्लंडला जाऊ नका काश्मीरला जा, इतकं सुंदर ते काश्मीर. पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या वाढवल्यात. मावळ आणि शिरूर परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या 2 दिवसात अवकाळी पावसाने मावळ तालुक्याला झोडपून काढले, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या गाराही पडल्यात, यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पवना धरण परिसरात दारुबे, सळुबे, गाहुंजेऊ भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी आणि कांदा काढला अशा शेतकऱ्यांनाही नुकसान झेलावं लागलंय. काही ठिकाणी आंबे गळून पडतील, अद्याप किती नुकसान झालं याची अधिकृत माहिती कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त नाही. दरम्यान मावळ भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत करावी असं मावळचे लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय. अवकाळी पाऊस खरं तर राज्यामध्ये झालेला आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर काही ग्रामीण भागामध्ये शेतीचं पीक आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून स्वतः त्यांना व्यक्तिगत सांगून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये मागणी करणार आहे.
आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महत्त्वाच्या विषयांवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या हेतूने स्वर्ण भारत पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट महेश गजेंद्र गडकर यांनी पुणे 1 मिनिट ही डिजिटल मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत छोट्या 1 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून गजेंद्र गडकर लोकांशी संवाद साधतायत. आतापर्यंत पेपरलेस इलेक्शन, फेरीवाले आणि विक्रेते, स्वतंत्रतावाद अशा अनेक विषयांवर संवाद असून यापुढे शिक्षण, उद्योग, आरोग्य, प्रशासकीय सेवा अशा महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधणार आहेत. राज्यासह देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पुण्यातही स्टेशन परिसरातील आंबेडकर उद्यानात नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे दलित समाजातील संघटनांनी आयोजन केलं आहे. यावर्षी लोकसभेची निवडणूक असल्याने उमेदवारही दलित समाजाच्या कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांना शुभेच्छा देत आहेत. शनिवारवाड्याजवळील लाल महलासमोर असलेल्या सायकलच्या दुकानाच्या गोदामाला सोमवारी पहाटे भीषण आग लागली असून आगीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याने 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलंय. लाल महलासमोरील 1 4-मजली इमारत असून तिच्या तळमजल्यावर दुकाने आहेत तर वरचे मजले रहिवासी राहतात. इमारतीच्या बेसमेंटमध्ये त्यांनी 2 गोदामं काढली होती. त्यात सायकली आणि स्वेटर व इतर माल ठेवला होता. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास या बेसमेंटमधील गोदामाला मोठ्या प्रमाणावर आग लागली. तिचा धूर वर राहणाऱ्या लोकांच्या घरात गेल्याने त्यांना आग लागल्याचं समजले. मध्यवस्ती असल्याने अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्यात. मात्र बेसमेंटमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर धूर येत होता की आग लागल्यानंतर 2 तासानंतरही जवानांना आगीच्या ठिकाणी पोहोचणं अवघड होतं. आग आतल्या आत धुसमत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी धूर काढण्यासाठी सर्किट ब्रेकर, BA सेट ब्लोअर, कॉन्क्रीट हॅमरचा वापर करून गोदामाच्या भिंती पाडल्या आणि त्यावर पाण्याचा मारा करून आगीपर्यंत पोहोचलेत. पिंपळी गोरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान आणि आठवडी बाजारात तसेच कृष्णा चौक ते इतर उपनगरात कवींनी कवितेतून मतदान जनजागृती केली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यासाठी तसेच देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. त्यामुळे आपल्या परिसराची जाण आणि नागरी समस्या जाणून घेणारे अभ्यासू प्रतिनिधी निवडून दिले जातील व आपल्या नागरी समस्या संसदेत मांडल्या जातील. या जनजागृतीमध्ये नागरिकांना आव्हान करण्यात आलं, आर्थिक प्रलोभनांना पळी पडू नका, मतदान सर्वश्रेष्ठ काम आहे. आपलं मत विकासाला मत, तुम हो महान करके मतदान, ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर, मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदानाची किंमत नाही घेणार पण मतदान मात्र जरूर करणार अशा विविध प्रकारच्या घोषणेद्वारे, भित्तीपत्रकाद्वारे, रॅलीद्वारे, स्पीकरद्वारे कवींनी कवितेतून नागरिकांना आवाहन केलंय. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन गिरीश बापटांनी दिलं होतं, मात्र त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही असा आरोप गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केलाय. ते पैसे सुद्धा आम्ही भरू असं पालकमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं होतं. 2014 नंतर 2015-16-17 पुण्याचे महापौर होते आपले प्रशांत जगताप आणि त्यावेळेला सुद्धा मी माळवदकर, सदनंद चिमुटी, बाळासाहेब मार्गे, श्याम मानकर, भाऊ करपे, अण्णा गौरात असे आम्ही कलेक्टरांना भेटलो होतो. कारण त्यावर्षी 2016 गणेशोत्सवामध्ये राज्य शासनाने शेवटचे 4 दिवस जे 12 पर्यंतची जी परवानगी आहे त्यातला 1 दिवस त्यांनी कमी केला होता गणेशोत्सव मंडळाची. त्याला पुण्यातल्या 200 गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित. त्यानंतर रोकडोबा मंदिरामध्ये घेतली, त्याच्यानंतर भाऊ करपेंच्या लसिटी बुलवार घेतली आणि त्यामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होते. उलट आम्ही जे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक आहेत जे गणेशोत्सव मंडळामध्ये असतात त्यांना
अशी विनंती केली की तुम्ही सुद्धा पालकमंत्र्यांना दबाव आणा आणि सांगा की गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घ्या. याच्या पुढे जाऊन राज्य सरकारने काय केलं ते सांगतो. त्यांनी पुन्हा मी त्या मंडळीतल्या बोर्डकडे येतो. त्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांवरती असलेले गुन्हे मागे घेतले. 169 रिपोर्ट पाठवला. त्यांनी राजकीय नेत्यांवरचे दाखल झालेले गुन्हे मागे आणि त्याच्याही पेक्षा भयानक त्यांच्यावरती दंगल स्वरूपाचे गुन्हे दाखल किंवा दंगलीला चिथावणी दिल्याचे गुन्हे दाखल त्यांच्यावर झाले होते. त्यांच्यावरचे गुन्हे त्यांनी काढून घेतले आणि शेवटी आम्ही असं म्हटलं होतं की गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे तुम्ही का मागे घेत नाही असा प्रश्न आम्ही पालकमंत्र्याला आणि शासनाला. प्रतिभावान तरुणींना ग्लॅमर आणि फॅशन उद्योगातील आयकॉन बनवून त्यांच्या जीवनाचा कायापलट करण्याची परंपरा FVB कलर्स फेमिना मिस इंडिया 2019 आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक नकाशावर त्यांची उपस्थिती दाखवून 6 मिस वर्ल्डनी रीटा फरिया, ऐश्वर्या रॉय बच्चन, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि अलीकडेच मनुषी छिल्लर मिस वर्ल्ड जिने 17 वर्षांनी परत मुकुट भारतात आणला, भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे आणि आता नवीन मुकुट धारण करण्यासाठी स्पर्धा आरंभ झाली आहे. FVB कलर्स फेमिना मिस इंडिया पश्चिम 2019 ही 14 एप्रिल 2019 हयात रिजन्सी पुणे येथे त्यांच्या उत्कृष्ट यजमानपदासह आदिरातिथ्य आणि व्हेन्यू भागीदारी पूर्ण केली आहे. 4 राज्यातील मिस इंडिया गोवा, मिस इंडिया महाराष्ट्र, मिस इंडिया गुजरात आणि मिस इंडिया जम्मू अँड काश्मीर यांना विजेत्या घोषित करण्यात आले. 15 जूनला मुंबईमध्ये होणाऱ्या महांतिम सोहळ्याला त्यांच्या राज्यांचं ते प्रतिनिधित्व करणार आहेत. जी हां, बट वन झोन एट अ टाइम, वन स्टेट एट अ टाइम, वन गर्ल एट अ टाइम. फॉर मी जो ये सिलेक्ट हुई हैं लड़कियाँ, इनमें से कोई एक मिस इंडिया का ताज पहनेगा, इनमें से कोई एक शायद आगे जाके मिस वर्ल्ड जीते. सो फॉर मी ऑल ऑफ देम आर वेरी इंपॉर्टेंट. मैंने कभी ये नहीं सोचा कि आगे जाके मुझे ईस्ट जोन में भी लड़कियों को देखना है तो मैं यहाँ कम मेहनत करूँ. तो माई लर्निंग इज़ वेरी वेरी सिंपल, सॉरी माई टीचिंग टू देम इज़ वेरी सिंपल कि यू नो बी योर सेल्फ, मेक श्योर दैट वट एवर यू डू यू स्पीक योर माइंड बिकॉज यू बिलीव इन इट, नॉट बिकॉज अ सर्टन आंसर इज एक्सपेक्टेड. और जो भी ये लोग प्रिपेयर करके आए हैं, मैं हमेशा बोलती हूँ यू कैन अनप्रिपेयर अनलर्न सो दैट, बिकॉज जहाँ पर जो ग्रूमिंग मिलती है एक महीने में एक बार वो सिलेक्ट होते हैं, दे आर फ्रॉम द एक्सपर्ट्स इन द कंट्री. कायम लहानपणापासून हे बघत आलो आहे. या भागाचा कधी भाग नाही झालेला या विश्वाचा आजपर्यंत. सो दिस इज व्हेरी डिफरंट फिलिंग अँड इट्स व्हेरी स्पेशल ऑल्सो अबाउट ऍक्टिंग. आय बीन ऍक्टिंग सिन्स आय वॉज अ किड. सो अबाउट ऍक्टिंग आय थिंक दॅट आय फील आय एम ॲट होम. सो गोईंग ऑन अ फिल्म सेट ऑर अ शूटिंग सेट डझंट मेक एनी डिफरन्स टू मी वेदर आय एम ॲट होम ऑर आय एम ॲट शूटिंग सेट. रेसिडेन्सी क्लब पुणे येथे पारितोषिक वितरण समारोह दिमाखात पार पडला. या समारोहात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या 200 अधिक लोकांनी आपली हजेरी लावली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन प्रकाश पंजवाणी यांच्या हस्ते विंटर्सचे चेअरमन डॉक्टर DP गोयल यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी 200 अधिक मेंबर्स उपस्थित होते आणि अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली आहे. शहर में जाके, पूरे छोटे बड़े शहरों में जाके हम अपने शटरिंग की फैसिलिटी देना चाहते हैं. तो एक विजन ने काम किया और हमारी टीम ने काम किया जिससे हम यहाँ तक आज पहुँच पाए. सोशल वर्क के मैं मानता हूँ कि हमारा एक दायित्व है, हमारी जिम्मेदारी है. तो जैसे जैसे आदमी आगे बढ़ता है तो उसको हमेशा एक बैलेंस बना के चलना चाहिए, चाहे वो बिजनेस का है, चाहे फैमिली का है, और साथ साथ उसकी धर्म की और समाज की जिम्मेदारी भी उसके साथ है. तो ये मैं हमेशा हर प्लेटफॉर्म पे आज के यूथ को भी मोटिवेट करता हूँ कि ना केवल अपने बिजनेस के बारे में वो ध्यान दे और समाज के बारे में भी वो ध्यान जरूर देना चाहिए उसको. टर्निंग पॉइंट की जहाँ तक बात करता हूँ, आज जब हम गुड़गांव में काम करते थे 4 साल पहले, तो वहाँ पर कुछ इंफ्रास्ट्रक्चर में कुछ स्लम्प आ गया, एकदम से कुछ डाउनफॉल आ गया. तो उस टाइम हम सोचने पर मजबूर हो गए कि अब क्या करें. तो जो डाउनफॉल था, थोड़ा सा स्टैग्नेशन थी मार्केट में, उसने एक जंप का काम किया. उस टाइम दो ऑप्शन हमारे पास थे, या तो हम हार के वहाँ पर रुक जाते या फिर हम जाके और आगे बढ़ते. तो हमने वहाँ पे हमारी टीम से डिस्कस किया, उन्होंने हमारे को बताया कि सर साउथ में बहुत अच्छा एक हमारे लिए अपॉर्चुनिटीज है, साउथ में हम अच्छा काम कर सकते हैं. तो हमने उसको कोशिश की और कोशिश हमारी सफल रही. फ्यूचर प्लान हम बहुत आगे का नहीं रखते, हम अपने अगले दिन का ही या अगले कुछ महीनों का ही प्लान करते. तो अभी तो मेरा प्लान ये है कि जैसे हम अभी पुणे में खड़े हैं, तो महाराष्ट्र हमारे को एक बहुत अच्छा ऑप्शन और बहुत अच्छी अपॉर्चुनिटीज नज़र आती है. तो जहाँ तक लॉन्ग टर्म प्लान की बात है, तो कोशिश रहेगी कि विंटर्स की, जहाँ भी स्मार्ट सिटी की जैसे बात होती है,
या अलग जैसे जैसे जहाँ भी इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट होगा वहाँ भी विंटर्स अपने विंग्स फैलाना चाहेगा और लोगों को फैसिलिटेट करना चाहिए। जया प्रदा या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्या निवडून येतील म्हणून आजम खान यांच्या तळपायाची आग चांगलीच मस्तकात गेलेली असून एक महिला उमेदवार तसेच भावी खासदारांचं खच्चीकरण करण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात ही खूप दुर्दैवाची गोष्ट असून आजम खान यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे अशी सडकून टीका शिवसेना उपनेत्या नीलम गोरे यांनी केली आहे। वेगवेगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांना सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करतोय। पुणे शहराच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर अनेक वेगवेगळ्या वल्गना सातत्याने समोरचे पक्ष करत होते, परंतु नगरची जागा आणि पुण्याची जागा ह्याच्यामधला वाद वाढवत वाढवत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती जी आहे ती कोल्हापूरला बरेचसे लोक एक वाक्य वापरतात ते मला फार योग्य वाटते की टांगा पलटी आणि घोडे फरार अशी परिस्थिती झालेली आहे। कारण नगरला जाता जाता कुठे गाडी कात्रचा घाट केला काँग्रेसला हे काँग्रेसलाही कळलं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जे काही नगरकडे लक्ष केंद्रित झालं त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आपण पाहिलं की अत्यंत खिळखिळं होऊन गेलं काँग्रेस आणि अर्थातच आम्हाला त्याचा आनंद आहे आणि असंच होणार हे आपल्याला कल्पना होती कारण आपलाही सगळ्यांचा राजकीय चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। सेना भाजपने देश विकलाय छत्रपती उदयनराजे भोसले यांची टीका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पार्थ पवार यांचा अभिवादन दौरा। काश्मीर विषयावर संसदेत पंतप्रधान कोणतीही चर्चा घेत नाही खासदार सुप्रिया सुळे यांची टीका। आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।